दिव्यांग बांधवांनी स्वतःला कमजोर न ठरवता भेटलेल्या स्वयंचलित सायकलच्या माध्यमातून व्यवसाय थाटून आर्थिक उन्नती साधावी असे प्रतिपादन जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती रंजिताताई कोडापे यांनी केले. कुरखेडा येथे आयोजित अटल स्वावलंबन येथे योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना मंजूर झालेले 3-चाकी स्वयंचलित सायकल वितरण प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी पेंधाम, जिल्हा परिषद सदस्य नाजूक पुराम, गीताताई कुंभरे, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये, पंचायत समिती सभापती सुनंदा हलामी, उपसभापती श्रीराम दुर्गा, सवंग विकास अधिकारी अनिता तेलंग, सहाय्यक गटविकास अधिकारी कावरे उपस्थित होते. कुरखेडा तालुक्यात दिव्यांग बांधवांना 49 स्वयंचलित सायकल मंजूर झाले असून मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना सायकली वितरण करण्यात आले. फार आनंदित आहे, फार आनंद वाटतो. या सायकलवर बसून काय काय करणार तुम्ही आता? मी आपला स्वतःचा व्यवसाय करणार आहे. स्वतःचा व्यवसाय आणि दिव्यांग सायकलीचे वाटप होत आहे पंचायत समितीला. तर आज मला हे सांगायचं आहे की दिव्यांग हा व्यक्ती म्हणजे आज या सायकलीचं जे वाटप झालेली सायकल आहे तो त्याच्यावर म्हणजे एवढी चांगली सायकल आहे की त्या सायकलीवर तो स्वतःचा व्यवसाय उभारू शकतो. आणि या मार्फतीनं मला हे सांगायचं आहे की दिव्यांग हा कधीही कमजोर नसून जर हे सायकलीचं जर पुरेपूर जर तो पुरेपूर जर फायदा घेत असेल तर तो आपला स्वतःचं जीवन चांगल्या पद्धतीमध्ये तो जगू शकतो.